वाशी आणि परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्याने गाळपास नेण्यास टाळाटाळ तसेच उशीर करत असल्या कारणाने पारडी फाटा येथे शेतकरी कालपासून उपोषणाला बसले. याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालक, उपजिल्हाधिकारी आणि वाशी तहसीलदार यांना निवेदन देऊनही काहीच दखल घेतल्या गेली नाही असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. वाशी येथील शिवशक्ती भैरवनाथ आणि बाणगंगा साखर कारखाने हे कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्यापेक्षा बाहेरील ऊस गाळप करून या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची कुचेष्टा करताय. कार्यक्षेत्राबाहेरच्या शेतकऱ्यांच्या ऊसाला कवडीमोल भाव देत असून FRP नुसार पैसे न देता लूट करत आहे. शासनाचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. तरी लवकरात लवकर कार्यक्षेत्रातील आणि सभासद शेतकऱ्यांचा ऊस गाळप करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी उपोषणाला बसले. वाशी तालुका भाजपनेही याला पाठिंबा दिलाय. या उपोषणामध्ये प्रकाश चौधरी, अतुल चौधरी, जयसिंग चौधरी, प्रभाकर चौधरी, संजय मोरे, संदीपान घोडके, रोहितदास गादेकर, राजगुरु कुकडे, इंद्रकांत मोरे, सुहास चौघुले, बबन चौघुले आणि ज्ञानोबा गादेकर आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे. शहाजी चेडे, MCN News, वाशी.